हाय स्टुडंट्स वेलकम इन एस डी ट्यूशन क्लासेस आज आपण सिक्स स्टँडर्ड टेन नंबरचं लेसन इक्वेशन्स पाहत आहोत त्याच्यातील प्रॅक्टिस आहे ट्वेंटी सेव्हन पाहूया रिराईट द फॉलोइंग यूजिंग अ लेटर त्याच्यातील वन आहे आपल्याला लेटर यूज करून सॉल्व करायचं आहे पहा द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड थ्री लेटर कोणतं यूज करायचं तर स्मॉल लिपीतील ए टू झेडमधील कोणतंही लेटर तुम्ही ह्याच्यासाठी यूज करू शकता याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे थोडक्यात यूजिंग लेटर पहा द सम ऑफ अ सर्टन नंबर एंड थ्री सर्टन नंबर आपल्याला माहिती आहे का सम म्हणजे ॲडिशन ॲडिशन करायची आहे थ्री बरोबर कुठल्या नंबरशी करायची आहे माहिती नाही इथे आपल्याला काय यूज करायचं आहे लेटर आणि लेटर कोणतं यूज करायचं तर ए टू झेड स्मॉल लिपी कोणतीही मग द सम सम म्हणजे बेरीज कोणाची बेरीज जे आपण लेटर यूज करणार आहेत ते लेटर आणि थ्री यांची काय आहे सम म्हणजे बेरीज म्हणजेच लेटर आपण यूज करूया समजा ए ए प्लस थ्री हे झालं आन्सर म्हणजे पहा आपल्याला लेटर यूज करून हे सेंटेन्स पहा काय आहे द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड थ्री सर्टन नंबर आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपल्याला कोणतंही लेटर यूज करायचं आहे मग ते कोणतं ए टू झेड स्मॉल लिपीमधील कोणताही तुम्ही लेटर यूज करू शकता मग सर्टन नंबर थ्रीचे ॲडिशन मग सर्टन नंबर आपण ए यूज केलेला आहे ए आणि थ्रीचे ची ॲडिशन ए प्लस थ्री असं सॉल्व करायचं आहे सेकंड नंबरचं पाहूया द डिफरन्स ऑप्टेन बाय सबट्रॅक्टिंग इलेवन फ्रॉम अनादर नंबर आता इथे सबट्रॅक्टिंग करायचं आहे अनादर नंबर माहिती नाही इलेवन माहिती आहे दुसरा कोणता नंबर घ्यायचा आहे तो माहिती नाही तिथे आपण काय यूज करणार आहोत लेटर यूज करणार आहोत ए टू झेड स्मॉल लिपीतील कोणतंही लेटर आणि इलेवन यांचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन कसं लिहिणार तुम्ही वाय मायनस इलेवन ए टू झेडमधील कोणतंही लेटर यूज करू शकता स्मॉल लिपीतील मग काय यूज केलेलं आहे वाय वाय मायनस इलेवन हे आहे याचं आन्सर थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहू द प्रोडक्ट ऑफ फिफ्टीन अँड अनादर नंबर प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन व प्रोडक्ट ऑफ फिफ्टीन अँड अनादर नंबर अनादर नंबर आपण लेटर यूज करणार आहोत प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लाय म्हणजेच आपण अनादर नंबर एक्स घेऊया इन टू फिफ्टीन हे झालेलं आहे आन्सर एक्स इन टू फिफ्टीन परंतु जेव्हा मल्टिप्लाय असतं तेव्हा मल्टिप्लायचं साईन इक्वेशनला नाही दिलं तरी चालतं कोइफिशियंट आणि याच्यामध्ये मल्टीप्लाय साईन दिलं नाही तरीही चालतं म्हणून आपण लिहू शकतो लिहिलं तरीही चालेल परंतु लिहिताना हे इक्वेशनच्या स्वरूपामध्ये फिफ्टीन एक्स असं राईट करायचं फोर नंबरचं एक्झाम्पल पहा फोर टाइम्स अ नंबर इज ट्वेंटी फोर फोर टाइम्स एक नंबर आहे पण तो कोणता नंबर आहे फोर टाइम्स तो माहिती नाही तिथे आपण काय यूज करणार आहोत लेटर यूज करणार आहोत फोर टाइम्स अ नंबर म्हणजेच फोर इंटू तो नंबर असणारा तिथे मी एक्स मानते फोर इंटू एक्स इज इक्वल टू काय आहे ट्वेंटी फोर वन नंबर आहे जो नंबर आपल्याला माहिती नाही तो आहे फोर टाइम्स म्हणजे आता तिथे आपण एक्स यूज करूया तो फोर टाइम्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये असणारे मल्टिप्लाय फोर इंटू एक्स इज इक्वल टू किती आहे फोर टाइम्स नंबर ट्वेंटी फोर म्हणजे फोर इंटू एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फोर क्वेश्चन टू पाहूया टू पहा फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स ऑफ दीज इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करतात तेव्हा इक्वेशनमध्ये जे ऑपरेशन असतं म्हणजे जी क्रिया असते ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याच्या अपोजिट ऑपरेशन इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला करावी लागते म्हणजेच आता इथे पहा हे इक्वेशन पहा एक्स प्लस नाईन इज इक्वल टू इलेवन हे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनमध्ये आता सध्या कोणती क्रिया आहे कोणतं ऑपरेशन आहे तर ॲडिशन इक्वेशन जेव्हा सॉल्व करतो तेव्हा त्याच्या अपोजिट ऑपरेशन म्हणजे सप्ट्रॅक्शन होतं मग आता आपण हे जर इक्वेशन सॉल्व करायला घेतलं तर कोणती क्रिया करणार आहोत कोणतं ऑपरेशन करणार आहोत हे आपल्याला इथे लिहायचं आहे एक्स प्लस नाईन इज इक्वल टू इलेव्हन ह्या इक्वेशनमध्ये आपण सप्ट्रॅक्शन करणार आहोत आणि सप्ट्रॅक्शन करताना हे जे नाईन आहेत ह्या व्हेरिएबलच्या बरोबर हे जे ॲडिशनला नाईन ना आहेत हेच काय करणार आहोत आपण सबट्रॅक्ट करणार आहोत म्हणून आता आपण लिहूया फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स कोणतं ऑपरेशन करणार आहोत लिहूया सबट्रॅक्टिंग नाईन सबट्रॅक्टिंग नाईन बोथ द साइड्स बोथ द साइड्स कोणतं ऑपरेशन करणार आहोत आपण सबट्रॅक्शन सबट्रॅक्ट जे ऑपरेशन असतं त्याच्या ऑपोजिट ऑपरेशन ऑपोजिट ऑपरेशन कोणतं होईल ॲडिशनच्या सबट्रॅक्शन म्हणून आपण काय करणार आहोत इथे सबट्रॅक्शन करणार आहोत सेकंड नंबरचे एक्झाम्पल बघू सेकंड नंबर आहे एक्स मायनस फोर इज इक्वल टू नाईन हे equation आहे, equation आहे, आपन, इक्वेशन आहे इक्वेशनमध्ये आहे सबट्रॅक्शन त्याच्या ऑपोजिट ऑपरेशन आपण इक्वेशन सॉल्व करताना करतो म्हणजे आता इथे काय होईल ॲडिशन होईल आणि हे जे सबट्रॅक्शनला फोर आहे तेच काय होतील ॲड होतील म्हणजे आता आपण ऑपरेशन करणार आहोत तर ऍड मग लिहूया ऍड फोर टू बोथ साइड्स टू बोथ साईड फोर आपण काय करणार आहोत फोर ऍड करणार आहोत इथे जे सब्ट्रॅक्शनला फोर आहे त्याच्या अपोजिट ऑपरेशन होणार ऍडिशन फोर थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे एटेक्स इज इक्वल टू ट्वेंटी फोर इथे एट आणि एक्समध्ये कोणतंही ऑपरेशन नाही किंवा कोणतंही साईन नाही ते नसतं तेव्हा असतं मल्टिप्लाय पहा हे व्हेरिएबल आणि हे कोइफिशन्ट त्याच्यामध्ये कोणतंही साईन नसतं तेव्हा ते असतं मल्टिप्लायचं साईन म्हणजे जर इक्वेशनमध्ये मल्टिप्लाय आहे तर आपण सॉल्व्ह करताना कोणतं ऑपरेशन करणार आहोत डिवाइड डिव्हिजन करणार आहोत मग काय लिहिणार आपण आणि एट काय करणार आहोत डिवाइड आपण एटने डिवाईड करणार आहोत मग काय लिहिणार एट व्हेरिएबलच्या बाजूला काय आहेत एट मल्टिप्लाय आहेत म्हणून डिवाइड बोथ साइड्स डिवाइड बोथ साइड्स बाय एट डिवाइड बोथ साइड्स बाय एट जो मल्टिप्लायला नंबर आहे तोच काय होईल डिवाइडला होईल फोर नंबरचे एक्झाम्पल पाहू फोर नंबरचे एक्झाम्पल पहा एक्स अपॉन सिक्स इज इक्वल टू थ्री आता एक्स अपॉन सिक्स आहेत हे सिक्स व्हेरिएबलला काय आहे डिवाइड बाय आहेत आता म्हणजे इथे इक्वेशनमध्ये डिवायडेशन डिवायडेशन आहे तर आता कोणतं ऑपरेशन होईल सॉल्व करताना तर मल्टिप्लाय होईल आणि मल्टिप्लायला काय जातील तर सिक्स मग काय लिहिणार मल्टिप्लाय बोथ द साइड्स मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय सिक्स बोथ साइड्स बाय सिक्स जे डिवायडेशनला नंबर आहे तोच काय होईल दोन्ही बाजूला मल्टीप्लाय होईल क्वेश्चन थर्ड पाहूया क्वेश्चन थ्री पहा गिवन बिलो आर सम इक्वेशन अँड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल आर दिस व्हॅल्यूज द सोल्युशन्स टू दोज इक्वेशन आपल्याला इथे टेबल दिलेला आहे याच्यामध्ये इक्वेशन दिलेले आहेत त्यांचे व्हेरिएबलचे व्हॅल्यू दिलेले आहेत आणि हे व्हॅल्यूज हे सोल्युशन आहे का इक्वेशनचं ते राईट करायचं आता इथे पहा वाय मायनस थ्री इज इक्वल टू इलेवन हे इक्वेशन होतं वायची व्हॅल्यू जेव्हा थ्री असेल म्हणजे वायच्या जागेवर आपण थ्री राईट केले थ्री राईट केले तर थ्री मायनस थ्री आन्सर काय इक्वेशनचं झिरो इथे काय आलेलं आहे आन्सर इलेवन म्हणजेच हे सोल्युशन आहे का वाय इज इक्वल टू थ्री तर नो म्हणून इथे काय राईट करून दिले त्यांनी नो सेकंड नंबरचं आपण सॉल्व्ह करूया सेकंड नंबरचं काय आहे सेवन्टीन इज इक्वल टू एन प्लस सेवन आणि एनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे टेन आता आपण यांच्या जागेवर टेन राईट करून पाहूया दोन्ही लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सेम येतात का एन आहे टेन एनची जागा लिहूया टेन टेन प्लस सेवन काय होईल दोन्ही साईड आपल्या सेम आलेल्या आहेत म्हणजे हे एन इज इक्वल टू टेन ही व्हॅल्यू जी दिलेली आहे व्हेरिएबलची ती काय आहे सोल्युशन आहे म्हणून आपण इथे काय ॲड करणार आहोत एस थर्ड नंबरचं पहा थर्ड नंबरचं इक्वेशन आहे थर्टी इज इक्वल टू फायव्ह एक्स आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे सिक्स पहा आपण इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करूया थर्टी इज इक्वल टू फायू इंटू नसतं तेव्हा साईन कोणतं असतं मल्टिप्लाय फायू इंटू एक्सची व्हॅल्यू सिक्स थर्टी इज इक्वल टू फायू सिक्स जा थर्टी म्हणजेच एक्स इज इक्वल टू सिक्स हे व्हॅल्यू हे सोल्यूशन हे व्हेरिएबलची व्हॅल्यू हे सोल्यूशन आहे म्हणून हे येस फोर नंबरचं एक्झाम्पल पहा एम अपॉन टू आणि दिलेले आहेत सेवन आपण इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकूयाची व्हॅल्यू आहे सेवन सेवन अपॉन टू इज इक्वल टू फोर्टीन आन्सर काय येईल सेवन अपॉन टू आलेला आहे म्हणजे ही व्हॅल्यू हे व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेली आहे ही करेक्ट नाही आहे म्हणून इथे आपण काय लिहिणार आहोत नो सोल्युशन काय आहे नो सेव्हन अपॉन टू इज इक्वल टू फोर्टीन म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह आन्सर येईल म्हणजेच यम इज इक्वल टू सेवन हे व्हेरिएबलची जी, जी व्हॅल्यू दिलेली आहे ही करेक्ट नाही आहे म्हणजे सोल्युशनला आपण काय लिहिणार आहोत नो फोर नंबरचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन काय आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला ते सॉल्व करायचे आहेत मग अशी मी सांगताना सांगितलेलं आहे इक्वेशन सॉल्व करताना इक्वेशनमध्ये जी जे ऑपरेशन असेल जी क्रिया केलेली असेल त्याच्या अपोजिट ऑपरेशन आपण इक्वेशन सॉल्व करताना करतो म्हणजेच इथे इक्वेशन इक, मध्ये केलेलं आहे सबट्रॅक्शन म्हणजेच इक्वेशन सॉल्व करताना होणार आहे ऍडिशन पाहूया वाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू वन म्हणजेच हे जे सबट्रॅक्शन ला फाईव्ह आहेत हेच काय होतील ऍड होतील तुम्हाला दोन पद्धतीने इक्वेशन सॉल्व करता येतात तर पाहूया इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे जे मायनसला फाईव्ह आहेत हेच फाईव्ह दोन्ही साईडला काय करायचे ऍड करायचे म्हणजेच ह्या साईडला पण फाईव्ह ॲड होतील आणि ह्या साईडलासुद्धा सुद्धा फाईव्ह ॲड होतील काय लिहाल ऍड फाईव्ह हे नाही लिहिलं तरीही चालेल पण हे तुमच्या माहितीसाठी लिहिते मी जे सबट्रॅक्शनला फाईव्ह आहे तेच काय करायचे दोन्ही साईडला ॲड करायचे आता इथे पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होतील झिरो होऊन जातील म्हणजे इथे फक्त वाय राहील आणि वन वन प्लस फाईव्ह सिक्स म्हणजे इक्वेशन आपलं सॉल्व झालेलं आहे इज इक्वल टू सिक्स सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे एट इज इक्वल टू टी प्लस फाईव्ह आता इथे टी प्लस फाईव्ह आहेत व्हेरिएबलच्या साईडला फाईव्ह ॲडिशनला आहेत म्हणजेच आता कोणतं ऑपरेशन होईल इक्वेशन सॉल्व करताना तर सबट्रॅक्शन होईल हे जे व्हेरिएबल साईडला असलेले ॲडिशनला फाईव्ह आहेत हेच काय होतील दोन्ही साइडला बोथ साईडमधून सबट्रॅक्ट होतील म्हणजेच एट मायनस काय होतील फाईव्ह आणि इथे सुद्धा टी 5 5. दोनी 5 5. प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह दोन्ही साईडला फाईव्ह काय करायचे आहे सबट्रॅक्ट करायचे आहेत एट मायनस फाईव्ह किती राहतील थ्री आणि ते प्लस फाईव्ह मायनस फाईव काय होतील फक्त टी राहील म्हणजेच आपलं इक्वेशन सॉल्व झालेलं आहे आणि आन्सर आलेला आहे टी इज इक्वल टू थ्री थर्ड नंबरचं क्वेश्चन पाहूया थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा फोर एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू 4 साइन ता ला ला ले ले फोर आणि एक्समध्ये साईन नाही म्हणजे कोणतं असतं मल्टिप्लाय असतं म्हणजेच ह्या इक्वेशनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे मग आपण इक्वेशन सॉल्व्ह करताना करणार आहोत डिवायडेशन व्हेरिएबल साईडला असलेले हे फोर मल्टिप्लायला असलेले म्हणून फोरनंच काय करायचं दोन्ही साईडला डिवाईड करायचं म्हणजेच लिहिताना कसं लिहिणार फोर एक्स अपॉन फोर ह्या साईडला फोरनं डिवाईड केलं प्लस फिफ्टी टू अपॉन फोर ह्या साईडलासुद्धा सुद्धा फोरनं डिवाईड करायचं काय होईल फोरला फोर कॅन्सल होतील राहतील एक्स इज इक्वल टू फोर वन जा फोर रिमेनिंग वन फोर थ्री जा ट्वेल् आन्सर येईल एक्स इज इक्वल टू थर्टीन हे झालं इक्वेशन सॉल्व्ह जे हा फोर न फिफ्टी टू ला आपण काय केलं डिव्हाइड केलं तेव्हा आलेलं आहे थर्टीन पुढचं एक्झाम्पल पाहूया नाईन्टीन इज इक्वल टू यम मायनस फोर आता इथे इक्वेशनमध्ये आहे सबट्रॅक्शन आपण काय करणार आहोत इक्वेशन सॉल्व्ह करताना ॲडिशन व्हेरिएबल साइडला असलेले हे फोर सबट्रॅक्ट आहेत हेच फोर काय करायचे बोथ साईडला ॲड करायचे म्हणजेच नाईन्टीन प्लस फोर इज इक्वल टू यम मायनस फोर प्लस फोर काय होईल नाईन्टीन प्लस फोर ट्वेंटी थ्री इज इक्वल टू यम आणि हे फोरमधून फोर गेले झिरो राहतील म्हणून नाही लिहिले तरीही चालतील निगेटिव फोर पॉझिटिव्ह फोर झिरो यम इज इक्वल टू ट्वेंटी थ्री हे आलेलं आहे इक्वेशनचं आन्सर फाईव्ह नंबरचं एक्झाम्पल पाहू फाईव्ह नंबरचं इक्वेशन आहे फोर अपॉ पी अपॉन फोर इज इक्वल टू नाईन हे फोर काय आहेत डिवाइड बाय आहेत म्हणजेच काय होईल याच्यामध्ये ह्या इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल हे व्हेरिएबल साईडला असलेलं डिवाइडला फोर हेच काय होतील दोन्ही साईडला मल्टीप्लाय होतील कसं लिहिणार फो पी अपॉन फोर इन टू फोर इज इक्वल टू नाईन इन टू फोर दोन्ही साईडला फोरनं काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेला आहे आता इथे पहा हा फोर होतील, कैंसल होतील, पविया। X plus 10 is equal to 5. है आहे आहे आणि इक्वल टू नाईन फोर जा थर्टी सिक्स हे झालेलं आहे सिक्स नंबरचं एक्झाम्पल पाहूया एक्स प्लस टेन इज इक्वल टू फाईव्ह हे आहे इक्वेशन इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे आणि व्हेरिएबलच्या बाजूला जे नंबर आहे त्याचं काय आहे ॲडिशन आहे व्हेरिएबल बरोबर म्हणजे आता काय होईल सबट्रॅक्शन होईल म्हणजेच हे टेन आहे ते दोन्ही साईडमध्ये काय करायचे सबट्रॅक्ट करायचे म्हणजेच एक्स प्लस टेन मायनस टेन इज इक्वल टू फायू मायनस टेन आता प्लस टेन मायनस टेन काय होतील झिरो नाही लिहिले तरीही चालतील आणि इथे पहा फायू मायनस टेन आहे टेन मायनस फायू नाही फायू मायनस टेन आहे म्हणून आन्सर काय येईल टेनमधून फाईव्ह गेले फायू, गे फायू आणि बिग्गर नंबरचं साईन मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह ते द्यायचं आन्सरला म्हणजे मायनस फायू आन्सर येईल सेवन नंबरचं एक्झाम्पल पाहूया एम मायनस फायू इज इक्वल टू मायनस ट्वेल्व मायनस असलेले फायू एम साईडला म्हणून काय करावं लागेल आता आपल्याला सप्ट्रॅक्शन करावं लागेल ॲडि सॉरी सबट्रॅक्शन आहे आपल्याला ॲडिशन करावं लागेल ह्या फाईव्हचं काय करायचं बोथ साईडला ॲडिशन म्हणजे मायनस फायू प्लस फायू इज इक्वल टू निगेटिव्ह ट्वेल्व आहे तसेच त्याच्यामध्ये परत प्लस फायू आता मायनस फाईव्ह प्लस फायू काय होतील झिरो एम इज इक्वल टू निगेटिव्ह ट्वेल्वमधून पॉझिटिव्ह फाईव वजा केले म्हणजे अपोजिट साईन असल्यामुळे सप्ट्रॅक्शन होईल ट्वेल्व मायनस फायू सेवन राहतील आणि बिगर नंबर साईन निगेटिव्ह ते द्यायचं रूल यूज करायचे अपोजिट साईन आहेत म्हणून सबट्रॅक्शन झालेलं आहे आणि बिगर नंबर साइन निगेटिव्ह दिलेला आहे एट नंबरचे एक्झाम्पल पाहू पी प्लस फोर इज इक्वल टू निगेटिव्ह वन आता इथे इक्वेशनमध्ये आहे ॲडिशन म्हणजेच हे फोर जे ॲडिशनला आहे तेच काय होतील बोथ साईड्समधून सबट्रॅक्ट होतील म्हणजेच काय येईल पी प्लस फोर मायनस फोर इज इक्वल टू राईट हँड साईड आहे तशीच राईट करायचे आणि हे परत फोर काय करायचे मायनस इथे पॉझिटिव्ह फोर निगेटिव्ह फोर झिरो इज इक्वल टू सेम साईन असल्यामुळे फोर आणि वनचे होईल ऍडिशन फाईव्ह होतील आणि नंबर्सला असलेला साईन राहील आन्सरला म्हणून आन्सर येईल निगेटिव्ह फाईव्ह याच्या पुढील क्वेश्चन फाईव्ह वर्ड प्रॉब्लेमसाठी मी नवीन नवी व्हिडिओ नवी तयार करेन तोही नक्की पहा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा थँक्यू स्टुडंट्स थँक्यू सो मच